नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आज सोमवार आहे आणि इथून पुढचा आठवडा आपल्या सगळ्यांसाठी छान जावो, आरोग्यदायी जावो. आणि आता बातम्यांकडे बोलूयात. काँग्रेसमधला अंतर्गत वाद चांगला चव्हाट्यावर आला आहे, कारण नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे आणि या पत्राच्या माध्यमातून पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून बरखास्त करावं अशा प्रकारची आग्रही मागणी केली आहे. सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना खाजगी दलालांच्या मार्फत सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवल्याचा गंभीर आरोपसुद्धा आशिष देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेसमधला अंतर्गत वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. विदर्भातलेच हे दोन्ही नेते आणि त्यांनी परस्परांच्या संदर्भात आता उघडपणे नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. आणि आपण अधिक जाणून घेऊयात, थेट जाऊयात नागपूरला. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. तुषार, खरं तर हे नागपूरमध्ये काही गरमागरमीचे दिवस नाहीत, पण काँग्रेसमधली गरमागरमी 50 डिग्रीच्या वर गेली की काय? मिलिंद सर, सर्वांनाच माहिती आहे नागपूर पक्ष नागपूरमध्ये जो काँग्रेसमधला जो अंतर्गत वाद आहे हा दिल्लीपर्यंत अनेक वेळा गेलेला आहे आणि राज्यामध्ये देखील त्याची अनेक वेळा चर्चा झालेली आहे. आता केदार आणि देशमुख यांच्यातला वाद देखील हा पारंपरिक वाद आहे. हा काही म्हणजे रणजित देशमुख आणि बाबासाहेब केदार यांच्या काळापासून ह्या दोन कुटुंबामध्ये वाद आहे. आता काल आशिष देशमुख यांनी जे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं ते 3 पानाचं पत्र आहे. त्या 3 पानाच्या पत्रामध्ये त्यांनी 2 गोष्टीचा उल्लेख केला आणि त्या 2 गोष्टीच्या आधारावर त्यांनी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा राजीनामा मागितला. त्यातला पहिलं जे कारण दिलं त्यांनी, ते 2002 नागपूर जिल्हा बँकेमध्ये जो घोटाळा झाला होता त्या घोटाळ्याचे जे आरोपी होते, जे संचालक मंडळ होतं, त्यावेळा सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी सुनील केदार यांनी तेव्हा इरो डिस्कवर टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये 40 कोटी रुपये गुंतवले होते आणि ही जी गुंतवणूक झाली होती ती नियमबाह्य पद्धतीने झालेली होती. त्यामुळे यातील यांना मुख्य आरोपी धरून त्यांना ह्या संपूर्ण भ्रष्टाचाराचं सूत्रधार धरावं आणि त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आशिष देशमुख यांनी आपल्या पत्रामध्ये लिहिली आहे. सोबतच सुनील केदार यांची जी पार्श्वभूमी राहिलेली आहे ती गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिलेली आहे, असे 2 कारण त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रामध्ये दिलेले आहे. मात्र जिल्ह्यामध्ये जी या पत्रावरून चर्चा आहे त्याचं कारणमध्ये परवाच्या दिवसाला म्हणजे शुक्रवारला सुनील केदार यांनी काटोल मतदारसंघामध्ये 1 दिवसभर दौरा ठेवला होता आणि काटोल मतदारसंघामध्ये मागच्या 6 महिन्यापासून आशिष देशमुख हे मोर्ची बांधणी करत आहे. जेव्हापासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप झाले त्यानंतर त्या मतदारसंघासाठी जी तयारी किंवा मोर्चेबांधणी आशिष देशमुख यांनी सुरू केली होती आणि शुक्रवारला सुनील केदार यांचा दौरा झाल्यानंतर त्यांचं हे जे पत्र आलं त्यामुळे या पत्राला एक राजकीय किनार असल्याचं देखील बोललं जात आहे. आशिष देशमुख यांच्याकडनं वारंवार असे पक्षाचे जे नेतृत्व असेल किंवा पक्षांतर्गत नेते असेल यांच्या वारंवार आरोप प्रत्यारोप किंवा त्यांना टार्गेट करण्याचे प्रकार नेहमीच असतात. त्यामुळे या पत्राला आम्ही खूप गंभीर जर का पाहिलं, ज्याचा तू सुरुवातीच्याच वाक्यात उल्लेख केला होतास, ते म्हणजे केदार आणि देशमुख या घराण्यांमधला जो काही वाद आहे तो आजचा नाही आहे, तो अनेक दशकांपासूनचा आहे. म्हणजे कदाचित हा दुसऱ्या पिढीतला वाद आहे. पण हे सरकार स्थापन झाल्यानंतर आत्तापर्यंत तरी अशी स्थिती नव्हती की या 2 घराण्यांमध्ये वाद आहे आणि तो नुसता वादे नाही तर तो इतक्या जाहीरपणे या दोघांनी बोलून दाखवला आहे असं तर काही नव्हतं. यावेळेला फक्त मतदारसंघात प्रवास करणं हेच निमित्त ठरलं का त्याला आणखीन काही पार्श्वभूमी आहे? मतदारसंघातला प्रवास हे एक निमित्त झालं, कारण की या दोन्ही कुटुंबामध्ये वारंवार वर्षानुवर्ष वाद आहे. मात्र यावेळेस असं वाटत नव्हतं, अचानक ज्या प्रकारे आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं, म्हणजे काही कारण नसताना, कारण की मध्यंतरीच्या काही वर्षामध्ये असा कोणत्या प्रकारचा वाद या 2 कुटुंबामध्ये समोर आलेला नव्हता. मग अचानक आशिष देशमुख यांना हे पत्र का लिहावं लागलं याबद्दल जेव्हा अनेक राजकीय विश्लेषण केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की कुठंतरी आशिष देशमुख यांना भीती वाटायला लागली, कारण की जिल्ह्याच्या राजकारणामध्ये केदार वारंवार हस्तक्षेप करतात. त्यांचा ते सावनेर मतदारसंघाव्यतिरिक्त इतरही मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये ते वर्चस्व ठेवतात आणि बऱ्यापैकी हस्तक्षेप करतात. आशिष देशमुख यांची आता काटोल विधानसभामधनं लढण्याची तयारी आहे. कधीही त्यांना असं वाटतं की मध्यावर्ती लागू शकेल किंवा 2024 त्यासाठी त्यांनी जी तयारी सुरू केली त्या तयारीच्या पार्श्वभूमीवर सातत्याने सुनील केदार या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करत होते आणि शुक्रवारला तर त्यांनी दौराच ठेवला होता. त्यांचा दौरा हा एका
एका तहसील किंवा एखाद्या कार्यक्रमापुरता मर्यादित नव्हता, दिवसभर त्यांचा सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी दौरा होता आणि त्यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. जे पदाधिकारी आशिष देशमुख यांच्यासोबत काम करतात त्याच पदाधिकाऱ्यांसोबत देखील त्यांनी दौरा ठेवला होता, मात्र आशिष देशमुख यांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं. त्यामुळे आशिष देशमुख दुखावले असेल आणि त्या दुखावल्यामुळे आणि रागाच्या भरामध्ये कदाचित त्यांनी हे पत्र लिहिलं असेल असं बोललं जातं. पण मुख्यमंत्री आता या पत्राला किती गांभीर्याने घेतात हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की तुषार, यात मी तुला सॉरी मध्ये थांबवलं, पण यात मुद्दा असा आहे की साधारणपणे एकाच पक्षातले दोन नेते एकमेकांवर नाराज असतील तर पक्षश्रेष्ठींच्याकडे हा वाद जातो. यावेळेला असं झालंय पहिल्यांदा की पक्षश्रेष्ठींच्याकडे न जाता थेट मुख्यमंत्र्यांच्याकडे पत्र गेलंय. हेच एक आश्चर्य वाटते, कारण की जर का आशिष देशमुख यांना जर का सुनील केदार यांच्याबद्दल काही तक्रार असती तर ते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहू शकले असते किंवा त्यांना दिल्लीचे जे कोणते नेते त्यांच्या संपर्कात असतील त्यांना ते पत्र लिहून या संपूर्ण गोष्टीची माहिती देऊ शकले असते. मात्र तिसऱ्या पक्षाच्या नेत्यांना म्हणजे मुख्यमंत्र्यांनाच म्हणावं लागेल की त्यांनी पत्र लिहिलं. आता थेट आशिष देशमुख हे पक्षांतर्गत देखील नाही किंवा पक्षाच्या कोणत्या पदावर देखील नाही आणि एक काँग्रेसचे नेते आहे आणि तेही माजी आमदार आहे. त्यामुळे त्यांनी ज्या प्रकारे या संपूर्ण पत्रामध्ये ज्या ज्या गोष्टीचा उल्लेख केला, म्हणजे 2002 मध्ये जिल्हा बँकेच्या घोटाळ्याचा उल्लेख केला, सोबतच त्यांनी हे म्हटलं की सुनील केदार यांची जी पार्श्वभूमी आहे ती गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिली आहे आणि मी तुम्हाला पत्र लिहितो तेव्हा मला मोठ्या दुःखाने आणि खेदाने हे पत्र लिहावं लागत आहे. त्यामुळे काही कारण नसताना त्यांना जर का आशिष देशमुख यांना काही तक्रारी असत्या तर ते नाना पटोले यांच्या सोबत बोलू शकले असते, त्यांना पत्र लिहू शकले असते. मात्र आशिष देशमुखने थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिलं आणि थर्ड पार्टी झालं ते पत्र, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एक वेगळी चर्चा आली. पण एक गोष्ट आहे की काँग्रेसच्या नेत्यांसोबत आम्ही काल देखील बोलतो, त्यांचं असं म्हणणं होतं की जिल्हा बँकेचा जे काही घोटाळा असेल किंवा जो काही आरोप सुनील केदारवर झाला असेल मागच्या 20 वर्षापासून हे प्रकरण न्यायालयामध्ये सुरू आहे, याचा निकाल न्यायालयामध्ये होईल, होणार की सुनील केदार दोषी आहे की नाही. मात्र आशिष देशमुखने एकाएकी अशा प्रकारे पत्र लिहिणं आणि तेही मुख्यमंत्र्यांना बरखास्त करण्याची मागणी करणं हे पक्षाच्या जी आचारसंहिता त्याचं उल्लंघन आहे, त्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी आजची मागणी पुढे येऊ शकते. बर बर तुषार, खरं तर हे काही गरमीचे दिवस नाहीत नागपुरातले, हळूहळू कदाचित काही दिवसांनी थंडी सुरू होईल, पण त्यामध्ये ही राजकीय गरमागरमी अर्थात काँग्रेसमधली गरमागरमी ही विदर्भाला आणि प्रामुख्याने नागपूरला काही नवीन नाही. बघूयात पुढे काय होतं ते. तुषार, धन्यवाद तुर्तास. आणि एक महत्त्वाची बातमी, जरा हातातला रिमोट बाजूला ठेवा, कारण देशामध्ये तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झालाय की काय अशा प्रकारची भीती व्यक्त केली जाते आणि तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षा मोठी असेल अशी सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते. नीती आयोगाचं जे म्हणणं आहे त्यानुसार तिसऱ्या लाटेचा इशारा आहे आणि साधारण 20% लोक ही रुग्णालयात दाखल होऊ शकतात, एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव किंवा प्रसार होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जाते. एका दिवसात 4 ते 5 हजार जणांना सुद्धा एखाद्या वेळेला लागण होऊ शकते अशा प्रकारची भीती व्यक्त करण्यात आली आहे आणि म्हणूनच कदाचित गेल्या 8 दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांनी 4 ते 5 वेळेला म्हटलंय की काटेकोर पालन करा नियमांचं, नियम जर का काटेकोरपणे पाळले नाहीत तर निर्बंध अधिक कडक करावे लागतील आणि त्या पाठोपाठ नीती आयोगाचं हे वक्तव्य. अधिक माहिती घेऊयात, सुष्मिता बदाणे आपल्यासोबत आहेत आपल्या प्रतिनिधी. सुष्मिता, नीती आयोगानं नेमकं काय म्हटलंय आणि जे नीती आयोगानं म्हटलंय तेच कदाचित मुख्यमंत्री मागच्या 2 आठवड्यापासून म्हणतात का? नक्कीच, कारण नीती आयोगानं यापूर्वी सुद्धा दुसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवलेला होता. सगळ्या ज्या काही रिसर्च समोर आलेले होते दरम्यानच्या काळामध्ये, तर या रिसर्चमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने नोंदवण्यात आलेली होती, तिसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता. आता प्रत्येक वयोगटानुसार या लाटेमध्ये जे रुग्ण आहेत ते आढळून आल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे पहिल्या लाटेमध्ये जर आपण बघितलं तर वयस्कर लोक फार होती, त्यानंतरच्या दुसऱ्या लाटेमध्ये मध्यम वयोगट 35 ते 40 किंवा तरुण व्यक्ती जे होते अशा व्यक्तींना कोरोनाची लागण होत होती. आता तिसऱ्या लाटेचा विचार करता ज्यादा ICU बेड्सची गरज भासू शकते, कारण डेल्टा प्लस या व्हेरियंटमुळे नीती आयोगाने सुद्धा म्हटलेलं आहे की लवकरात लवकर आपल्याला उपाययोजना करायला लागतील, कारण डेल्टा प्लसमुळे आपल्याला जास्तीत जास्त काळामध्ये जास्तीत जास्त आरोग्य सोयीसुविधा देणं गरजेचं आहे. मुळातच
1 लाखापेक्षा अधिक आयसीयू बेड्स किंवा नॉन आयसीयू बेड्स बनवण्याची शिफारस त्यांनी केलेली आहे. तज्ज्ञ समितींच्या सल्ल्याने अशा पद्धतीने नीती आयोग सल्ला देत असतं. खरं तर दुसऱ्या लाटेच्या वेळेला आपण बघितलंय इतक्या मोठ्या प्रमाणात तयारी झालेली नव्हती, परंतु तिसऱ्या लाटेसाठी आधीपासूनच तयारीला सुरुवात झाली. त्यामुळं एकीकडे मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत शिथिलता निर्बंधांमध्ये आलेली असली तरीसुद्धा कुठेतरी धोका टळलेला नाही हे स्पष्ट आहे. वेगवेगळ्या पद्धतीने वॅक्सिनेशनसाठीचा प्रयत्न वाढवण्यात येतो आहे, व्हेंटिलेटर्स वाढवण्यात येत आहेत, आयसीयू बेड्स वाढवण्यात येत आहेत, त्याचबरोबर लहान मुलांसाठी NICU आणि PICU सुद्धा बनवण्यात आहे. म्हणजेच काय तर पीडियाट्रिक युनिटसुद्धा आपल्याला स्ट्रॉंग करायचे आहे. ते जोपर्यंत सक्षम होत नाहीत तोपर्यंत तिसऱ्या लाटेची तयारी पूर्ण होणार नाही. म्हणून राज्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी लहान मुलांसाठीचे कोविड वॉर्ड्स, कोविड हॉस्पिटल्स बनवण्यात येत आहेत. एकूणच सुस्मिता आपण किंवा सप्टेंबर नंतर, हां सुस्मिता, मागच्या एक महिन्याभरातला जर का डाटा नीट बारकाईनं पाहिला तर असं लक्षात येतं की लहान मुलांना कोरोना किंवा कोरोनासारखी लक्षणं याचं प्रमाण पहिल्यापेक्षा थोडं वाढलेलं आहे. आणि यामुळेच नीती आयोगाला चिंता आहे, कारण लहान मुलं अशी असतात की आता गेलं 1.5 वर्ष तर लहान मुलं घरातच होती, आत्ता कुठे निर्बंध शिथिल झाल्यानंतर थोडीशी ती बाहेर पडतायत, कुठे घराच्या जवळ गॅलरीत, मैदानात, कुठेतरी आत्ता खेळायला बाहेर पडतायत, आणि म्हणूनच नीती आयोगाला जास्त चिंता आहे हे पसरण्याची. नक्कीच, कारण नीती आयोगाच्या म्हणण्यानुसार लहान मुलांमध्ये संसर्ग पसरू शकतो. आता लहान मुलांमध्ये संसर्ग टाळायचा असेल तर लसीकरण सुद्धा गरजेचं आहे. म्हणून झायलस कॅलिडा या लसीला लवकरात लवकर मान्यता मिळालेली आहे, कारण सध्याची गरज ती आहे. म्हणून येत्या काळामध्ये कदाचित लहान मुलांच्या कोविड वॉर्ड्स बरोबर लहान मुलांच्या लसीकरणाला सुद्धा तितकंच महत्त्व येणार आहे. कोवोवॅक्स आणि झायलस कॅलिडा या दोन लसी मुख्यत्वे लहान मुलांसाठी भारतामध्ये लवकरच येणार आहे, त्याचं लसीकरण सुरू होणार आहे. ज्या पद्धतीनं लहान मुलांमध्ये लक्षणं काही राज्यांमध्ये पाहायला मिळतात त्यांची संख्या वाढती आहे, परंतु ज्या पद्धतीची लक्षणं लहान मुलांमध्ये दिसतात ते नॉन सिम्प्टोमॅटिक्स बऱ्याचदा असतात. त्यामुळे नॉन सिम्प्टोमॅटिक्स असताना सुद्धा आयसोलेशनमध्ये लहान मुलांना ठेवणं हे खूप कठीण होऊन बसतं. म्हणून लहान मुलांचे आयसोलेशन वॉर्डसुद्धा वेगळे असणार आहेत. नीती आयोगाने ह्या ज्या काही शिफारशी दिलेल्या आहेत अगदी त्यात प्रत्येक वयोगटाचा विचार करून संसर्गाची स्तर जो आहे तो सिव्हिअर लेवलचे काही पेशंट्स आहेत का नाही या सगळ्याच गोष्टींचा विचार करत नीती आयोगानं हे महत्त्वाचे गोष्टी नमूद केलेल्या आहेत. आणि आता प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा त्याचं अवलंब करणं गरजेचं असणार आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात सुरुवातीला निर्णय घेण्यात आला शाळा सुरू करण्याबाबत, परंतु आता शाळासुद्धा बंद असणार आहेत कारण संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. आणि तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत एकीकडे आरोग्य यंत्रणा जशा सक्षम होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, सरकार त्यासाठी प्रयत्न करते, नीती आयोगानं काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत, त्याच पद्धतीने लोकांवरती नियंत्रण आणणं थोडं थोडं कठीण होत चाललेलं आहे, कारण लोक खरा बाहेर पडलेली आहे. म्हणूनच या दरम्यानच्या काळात निर्बंध आणि आरोग्यविषयक सोयीसुद्धा या दोघांमध्ये बॅलन्स करणं खूप गरजेचं असणार आहे. सुस्मिता, ही महत्त्वाची माहिती आहे. त्याचं कारण असं की काही जणांना असं वाटतं की तिसरी लाट ही फक्त बोलण्याचीच गोष्ट आहे. प्रत्यक्षात गेल्या काही काळात लसीकरणाचा वेगही वाढला आहे, पॉझिटिव्हिटीचा दरसुद्धा कमी झाला आहे. कालचा परवाची गोष्ट सोडली 4000 दरम्यान राज्यातले पेशंट सापडणं, तर अन्यथा कोणतीही मोठी वाढ रुग्णसंख्येत झालेली नाही. आणि त्यामुळेच नागरिकांना असं वाटतं आहे की तिसरी लाट वगैरे काही येणार नाही ह्या बोलण्याच्या गोष्टी आहेत, आणि म्हणून कदाचित नागरिक लस घेतल्यानंतर थोडेसे बेफिकीर आहेत असं आपल्याला वाटतं. तू राहाच आपल्यासोबत. डॉक्टर उदय कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले आहेत, टास्क फोर्सचे सदस्य. डॉक्टर, स्वागत आहे आपलं News 18 लोकमतमध्ये. काल परवापर्यंत फक्त मुख्यमंत्री आणि तुमच्यासारखे राज्यातले टास्क फोर्सचे सदस्य तिसऱ्या लाटेबद्दल बोलत होते, पण आता नीती आयोगानं सुद्धा फार गांभीर्यानं म्हटलं आहे. डॉक्टर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत की? हॅलो. हा सर, बोला. हा, की फक्त
आपण आपली सावधगिरी हा याच्यावरचा उपाय जो आहे तो आपण थोडासा विसरल्यासारखं झालंय. दुसरी लाट गेली म्हणजे कोरोना गेल्यासारखं सगळ्यांना वाटतंय, पण प्रत्यक्षात जे अगोदरपासूनचे अनुभव आहेत WHO आणि आपल्या जागतिक संघटना जे सांगता आहेत की आजूबाजूला परिस्थितीचं भान अजूनही ठेवलं पाहिजे, पूर्णतः कोरोनाची भीती गेलेली नाही. आणि हे जर समजा आपण लक्षात नाही घेतलं तर आपले सणवार, आपण ज्या पद्धतीने जल्लोषी वातावरण सगळीकडे जे काही फिरतोय त्याच्यातनं परत यायला कुठल्या तज्ज्ञाची गरज नाही आहे. कुठल्याही सामान्य ज्ञान असणारा माणूस सांगू शकेल की तिसरी लाट आपण स्वतःहून ओढवून घेतोय, आणि त्यामुळे आपल्याला अजूनही सावधगिरी चालू ठेवलीच पाहिजे. नीती आयोग, भारत सरकार, जागतिक संघटना, आपलं महाराष्ट्र सरकार, आम्ही जे कोणी याच्यात काम करणारे लोक आहोत, आम्हाला इथे पेशंट्स वाढताना दिसत आहेत. आणि त्यावेळी आता तर RT-PCR निगेटिव्ह येऊनही बऱ्याच जणांना त्या ठिकाणी कोरोना असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सावधगिरी अजूनही आपल्याला ठेवली पाहिजे. बर, पण डॉक्टर, एकीकडे लसीकरणाचा वेग वाढलाय, म्हणजे परवाचा तर परत आपण महाराष्ट्रानं रेकॉर्ड केला, 10 लाख लसीकरण एका दिवसात पूर्ण केलं महाराष्ट्रानं. लसीकरणाचा वेग वाढलेला असताना सुद्धा पॉझिटिव्हिटीचा रेट वाढू शकतो परत? हो हो, कारण लोकसंख्या जी आपली आहे त्या लोकसंख्येपर्यंत अजूनही आपण 30-40% लोकांनाच कव्हर केलंय. 10-12% लोक आतापर्यंत बाधित झालेले आहेत देशभरामध्ये, म्हणजे अजूनही आपल्याला 50%, त्यातही विशेषतः जे यंग जनरेशन आहे त्यांच्या बाबतीत आपल्याला जास्त, कारण त्यांना आता घरात बसणं अतिशय अवघड होत जाणार आहे. कारण जवळजवळ 1.5-1.5 वर्ष शाळेविना कॉलेजविना ही लोक राहिलेली आहेत, तीही थोडीशी बाहेर पडण्यासाठी उत्सुक असणार आहेत. तर त्यावेळी आपल्याला काळजी जी घ्यायला सांगितलेली आहे ती घेऊन आपण जर समजा अनलॉक केलं स्वतःला, ब्रेकिंग द चेन एका बाजूने लक्षात ठेवून, तरच आपण याच्यातनं पुढे जाऊ शकतोय. जरी समजा बाधित रुग्ण वाढले, वॅक्सिनेशनमुळे रुग्ण होणार नाहीयेत असं नाहीये, त्यांना होणारा धोका थोडा कमी असणार आहे, त्याच्यातनं मृत्यूचं प्रमाण कमी असणार आहे. पण प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी समोरून एखाद्या माणसाला अशा पद्धतीने शंका आहे तर आपण दुसऱ्यांना याच्यातनं त्रास देणार नाही, एवढं जरी समजा सर्दी पडसं झालेली लोक आहेत, पोटातले त्रास आहेत, त्यांनी जर समजा काळजी घेतली तर मला असं वाटतं की तिसऱ्या लाटेचा धोका आहे पण त्याच्यातनं बाधकपणा थोडासा कमी होईल. बरं डॉक्टर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे माहिती दिलीत आणि News 18 लोकमतशी बोललात याबद्दल. आपण पाहताय News 18 लोकमत आणि ब्रेक नंतर एक धक्कादायक काहीशी बातमी. धक्कादायक अशा करता की भाजपचे आमदार राम कदम हे वेगवेगळ्या वादात अनेकदा असतातच, यावेळेला रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते वादात सापडणार अशा प्रकारची स्थिती आहे. राम कदम यांच्याकडे रक्षाबंधनाच्या दिवशी नेहमीच मतदारसंघातल्या लोकांची प्रचंड प्रमाणात गर्दी असते आणि याही वेळेला राम कदम यांनी रक्षाबंधनाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. तुफान गर्दी महिलांची राम कदम यांना राखी बांधण्यासाठी होती आणि या हजारो गर्दी, हजारोंच्या गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ आता चांगलेच व्हायरल झाले आहेत, जिथे राम कदम यांनी हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता तिथे अक्षरशः पाय ठेवायला जागा नाही अशा प्रकारची स्थिती होती. एकीकडे आपण या सगळ्या आपल्या बहिणी आहेत आणि आपण त्यांच्या रक्षणाची किंवा आपण त्यांची जबाबदारी घेतो असं कौतुकानं आणि अभिमानानं सांगणाऱ्या राम कदम यांना कोरोनाच्या या सगळ्या काळात जिथे मुख्यमंत्री आणि राज्यातल्या टास्क फोर्सचे सदस्य पुन्हा पुन्हा सांगतायत की तिसरी लाट येऊ शकते अशा स्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी एकत्र करण्याचं काहीच कारण नव्हतं, आणि आपल्यासोबत स्वतः राम कदम आता फोनवरून जोडले गेले आहेत. सर, स्वागत आहे आपलं News 18 लोकमतमध्ये. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, पण हे रक्षाबंधन करता करता तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी का बरं गोळा केली? बघा, सर्वप्रथम मी आपल्याला सांगतो की रक्षाबंधन काही मी कालपरवापासून करत नाहीये, मागची 12 वर्ष दरवर्षी नित्यनियमानं करतो आणि देशातला नव्हे जगातला सगळ्यात मोठा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे जो 9:30 सुरू होतो आणि 8-9 वाजेपर्यंत चालतो आणि साधारणतः 2-2.5 किलोमीटरची मोठी रांग असते. मायेच्या ममतेनं हजारो बहिणी येतात
आणि हजारो बहिणी येऊन त्या ठिकाणी राखी बांधून जातात. 50-100 पोलिसांचा ताफा, प्रायव्हेट बाउन्सर्सचा ताफा देखील त्या गर्दीला रोखू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे, मला मान्य आहे. गल्लत काय झाली आहे, गल्लत एवढीच झाली आहे की माझ्या ट्विटरवर मी मागच्या अगोदरच्या आठवणींचा तो जो उजाळा आहे तो ट्विटरवर आणि फेसबुकवर टाकला. बर, तर माध्यमांनी ते कालचं रक्षाबंधन आहे अशा स्वरूपामध्ये काही लोकांचा गैरसमज झाला, तो गैरसमज आहे. काल कुठलंही रक्षाबंधन, कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता, लोकांचं स्वास्थ्य लक्षात घेता मी कोणतंही रक्षाबंधन केलेलं नाही. पण तो जो व्हिडिओ आहे तो जुन्या आठवणी आहेत आणि जुन्या आठवणींचा व्हिडिओ तो मी ट्विटरवर टाकला. राम कदमजी, जर का सगळ्यांचाच अशा प्रकारचा गोंधळ झाला तर हा व्हिडिओ टाकतानाच तुम्ही ती काळजी घेतली असती. तर कारण हे केवळ माध्यमं नाहीत, सर्वसामान्य लोकांमध्ये कालपासून हीच चर्चा आहे की अरे बापरे, हजारो जणांना बोलून रक्षाबंधन केलं. त्या मी कुठल्या ट्विटरवर असं म्हटलंय का की हा आजचा आहे मी म्हटलेलं नाही. त्या पूर्ण व्हिडिओमध्ये जर सविस्तर पाहाल तर त्या पूर्ण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे अनेक महिला आपला अनुभव सांगतायत. कारण ते 3-4 व्हिडिओ आहेत, एक व्हिडिओ नाहीये. त्या अनेक महिला कुठल्या चालतायत ते सांगतायत. तर आता सोयीस्करपणे काही लोकांकडून तो नजर चुकीला झालं असेल ते, पण तो अगोदरचा व्हिडिओ आहे. दरवर्षी ते रक्षाबंधन होतं आणि अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी मी आयबीएनना निश्चितपणे निमंत्रण देईन, आपण या आणि कशा उत्सुकतेनं प्रेमानं घाटकोपरच्या बहिणी राखी बांधतात ते आपण जरूर पहा. पण तो जुना व्हिडिओ आहे. बर, राम कदमजी, तुमचे कार्यक्रमही लोकांना माहिती आहेत आणि तुमचा हाही कार्यक्रम सगळ्यांना माहिती आहे. फक्त जशी माध्यमांकडनं अपेक्षा केली जाते की पाऊस दाखवताना गेल्या वर्षीचा पाऊस असेल तर गेल्या वर्षीचा पाऊस आहे असं लिहा, सकाळचा असेल तर सकाळचा आहे असं लिहा, तसं आपल्यासारख्या जबाबदार, लोकप्रिय आणि कर्तव्य तत्पर लोकप्रतिनिधीकडनं पण थोडीशी अपेक्षा आहे की जेणेकरून गोंधळ टळेल आणि लोकांमध्ये अवास्तव शंका, प्रश्न, भीती हे निर्माण होणार नाही. न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल धन्यवाद. आपण पाहत आहे नमस्ते महाराष्ट्र आणि आता बातमी आहे लसीकरण केंद्रांची. कारण आज जवळपास सर्वच लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध झाल्यानं मोठ्या प्रमाणात गर्दी सर्वत्र पाहायला मिळते. प्रामुख्यानं मुंबईच्या उपनगरांमध्ये आणि ठाणे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये लसीकरण केंद्रावर मोठ्याल्या रांगा आज सकाळपासूनच दिसत आहेत. वसई, बदलापूर या दोन्ही बाजूच्या लसीकरण केंद्रांवर नागरिकांच्या मोठ्याल्या रांगा आहेत. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गणेश, सध्या कुठल्या लसीकरण केंद्रावर तू उभा आहे, किती वाजल्यापासून लोकांनी रांगा लावल्यात? सर, बदलापूरच्या दुबे रुग्णालय इथल्या लसीकरण केंद्रावर सध्या मी आहे. इथल्या नागरिकांनी, कारण मागच्या आठवड्यामध्ये जवळजवळ फक्त 1-2 दिवस हे लसीकरण केंद्र सुरू होते आणि त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पहाटे नागरिक येत होते कुपनसाठी, मात्र लसींचा तुटवडा असल्यानं त्यांना पुन्हा माघारी परतावं लागलं होतं. सध्या माझ्या मागची ही रांग आपण पाहू शकतो, किती मोठी रांग आहे. आणि पहाटे 3-4 वाजल्यापासून या रांगा आहेत. इथले नागरिक जे आहेत पहाटेपासून आलेले आहेत तिकडे. आत्ता कुपनसाठी ते उभे आहेत, लसीकरणासाठी उभे नाही आहेत. कुपन घेतल्यानंतर त्यांना 10-11 बोलवलं जाईल आणि त्यानंतर त्यांना इथे लस मिळेल. किती वाजता आलात तुम्ही आणि काय सांगाल? मागच्या आठवड्यामध्ये तर लसीकरण केंद्र अनेक दिवस बंद होतं. आता काल पण लाईन लावली, ऑनलाईन पण काही रजिस्ट्रेशन होत नाहीये, त्यामुळे आता काही सध्या लाईन लावल्याशिवाय काय आपल्याकडे पर्याय नाहीये. आता 1-1.5 तास झाला आम्हाला लाईन लावून. आता पण काय घेत आहेत नंबर की नाही माहिती नाही. 6:30-7 आलो आम्ही. 2 तास झाले आम्ही उभे लाईनीमध्ये. आता कुपन मिळणार आहे तुम्हाला? हो, फक्त कुपनच मिळणार आहे. आणि मग त्याच्यानंतर काय प्रोसेस आहे? आता 100+ आहे, काय माहित आमचा नंबर लागतोय का नाही लागतोय. नाही भेटलं तर आम्हाला उद्या परत नंबर लावायला लागणार ना. तेच आहे. पण किती वाजता आलात तुम्ही आणि काय सांगाल? आम्ही सकाळी 6:30 आलो. 6:30 वाजल्यापासून आम्ही रांगेत उभे आहोत, पण अजून काही सांगतच नाहीयेत. अजून रजिस्ट्रेशनच अजून चालू आहे त्यांचं, पण काय किती नंबर घेणार आहेत कोणी काही सांगतच नाही. किती कुठला डोस आहे, फर्स्ट आहे, फर्स्ट वाल्यांची रांग आहे की सेकंड वाल्यांची रांग आहे, काही समजत नाहीये. तुम्ही किती वाजता आलात? 7 आले. अच्छा, अजूनपर्यंत कुपन नाही मिळालं? काहीच नाही, अजून माहितीच नाही. नक्की प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे, काय समजणार कुठला डोस आहे काय.
मिलिंद सर, इथे नागरिकांना माहिती द्यायला कोणीच पालिकेच्या कर्मचारी नाहीयेत, कारण पहिला डोस उपलब्ध आहे की दुसरा डोस उपलब्ध आहे, त्याच्यामुळे नागरिक तासन तास रांगेत उभे राहतात आणि तिकडे गेट वर गेल्यानंतर त्यांना कळते की आज पहिला डोस दिला जाणार आहे की दुसरा डोस, त्याच्यामुळे तासन तास रांगेत राहिल्यानंतर पुन्हा एकदा कुपन मिळेल की नाही मिळेल, लसीकरण होईल की नाही. बरोबर गणेश, तुला शक्य असेल तर असा चालत चालत थोडासा पुढे जो मुख्य दरवाजा आहे तर तिथपर्यंत जा. तिथे कदाचित चुकून कोणी कर्मचारी असले, चुकून एखादा छोटासा बोर्ड लावला असला की लसीकरण आहे, किती वाजेपर्यंत आहे, किती जणांचं लसीकरण होणार आहे, तर बदलापूरकरांना ती सुद्धा माहिती आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू. कारण लोक जर का 6:30 रांगेत उभे आहेत, आता 8:30 वाजून गेले, अजूनही कूपन मिळायच्या खिडकीपर्यंत लोक पोचलेले नाही आहेत. आहेत कोणी कर्मचारी किंवा तिथे आता चुकून ज्यांचा नंबर लागला आहे सुदैवानं, त्यांचं काय म्हणणं आहे? मिलिंद सर, इथे कर्मचारी कूपन देण्यासाठी आहेत, मात्र त्यांच्याकडनं आता माहिती दिली जाते की नाही माहिती नाही, कारण मागच्या रांगेत आपण पाहिलं तर महिलांनी सांगितलं की पहिला डोस दिला जाणार आहे की दुसरा, माहिती नाही आहे. इथं सांगितलं जात आहे का तुम्हाला कितवा डोस वगैरे दिला जाईल, का इन्फॉर्मेशन दिली जाते? आता नंबर येतोय, काय बोलले नाही अजून. अच्छा, पण काय सांगतायत का इथे? म्हणजे आता गेल्यानंतर कळेल आता काय. लाईनीला उभे राहा, सांगायला काही सांगत नाही आणि 3-4 दिवस तर नाहीच नाही. किती डोस अवेलेबल आहेत, इन्फॉर्मेशन देत आहेत का? दुसरा कोण आहे त्याला सांगा ना. मिलिंद सर, पाहिलं तर ह्या महिलांचं म्हणणं आहे की इथे इन्फॉर्मेशन माहिती देण्यासाठी कोणी अवेलेबल नाही, आम्ही जर माहिती विचारली तर माहिती देखील सांगत नाही, अशा प्रकारचा आरोप या महिलांचा आहे मिलिंद सर. बर गणेश, तू राहज आपल्यासोबत, विजय देसाई आपल्यासोबत जोडले गेलेत. विजय, आता नेमक्या कोणत्या भागात आहे, इथे किती लसीचा साठा उपलब्ध आहे, सकाळपासून सुरू झालंय लसीकरण का आता फक्त बदलापूर प्रमाणे कूपनच दिली जात आहेत? मिलिंद सर, मी आता नालासोपाऱ्याच्या क्वीन्स हॉस्पिटलमध्ये आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी गर्दी लोकांनी केलेली आहे. 500 फक्त, म्हणजे पहिल्यांदा आपण जेव्हा बातमी केली होती तेव्हा 100-150 एवढेच वॅक्सिनेशन येत होते, परंतु आपण हा जो लसीकरणाचा मुद्दा लावून धरल्यानंतर प्रशासनाला थोडी जाग आलेली आहे. आता हा जो आकडा आहे तो 500 घरात गेलेला आहे, 250-500 असा या ठिकाणी लसीकरण येत आहे. परंतु या ठिकाणी जे लोक लाईन लावतात त्यांच्या अनेक समस्या आहेत. माझ्यासोबत या ठिकाणी लोक आहेत, काय सांगायला, काय लसी मिळतात का? माझी वॅक्सिन भेटत नाही आणि आम्ही ऑनलाईन वरती बुकिंग केलं, 8 तारखेची बुकिंग, आतापर्यंत आम्हाला काय दुसरं काय इलाज आला नाही, फक्त 100 टोकन वाटते आणि 400ची लाईन लागते. बाकी वॅक्सिन गेली कुठे? सगळे ब्लॅक वॅक्सिन करते काय? 500-700 प्रायव्हेट भेटते, आम्हाला काय नाही भेटत तिकडे. आम्हाला भेटलं पाहिजे, ऑनलाईन डेट नाही दिली आवडी तिकडे. या ठिकाणी आम्हाला वॅक्सिन भेटत नाही, तुम्ही काय सांगाल? आम्हाला पण नाही वॅक्सिन भेटत, आम्ही सकाळी आल्यापासून आम्ही लाईनला उभे आहोत पण आम्हाला भेटतच नाही. काय सांगितलं जात इथे, काय सांगतात तुम्हाला? आम्हाला सांगतात की थांबा थांबा म्हणून सांगतात पण अजूनपर्यंत भेटतच नाही. कधीपासून तुम्ही लाईनीत उभे? सकाळी 5:45 लाईनला. 5:00 तुम्ही काय सांगाल, किती वाजता आलात तुम्ही? आम्ही 5 आलेले हो, आणि ऑक्सिजन साठी आम्ही ऑनलाईन केली, तिथे बोलतात आता दाखवला तर बोलतात का हॉस्पिटलचं नाव नाही आहे. आता परत दुसरं आम्ही परत ऑनलाईन केले, असे किती चक्र मारायच्या. ऑनलाईन केल्यानंतर या ठिकाणी जे वॅक्सिन आहे ते त्याचं हॉस्पिटलचं नाव नसल्यामुळे त्यांना घेतलं जात नाही. तुम्ही काय सांगा? लोकांना विकास द्यायला आहे, पकडायला लोकांना. मग काय करतात? विकासासाठी पकडायला नाही, 1500-1000 रुपये 800 रुपये हे लोक विकतात, बाकीचे माणसाकडे जाणं. मग ह्यांचा आरोप असा आहे की हे जे वॅक्सिनेशन आहे ते विकलं जात आहे, तुम्ही काय सांगाल? पण तेच म्हणणं आहे की विकण्यासाठी आहे गव्हर्नमेंटकडे आणि पीएमसीला देण्यासाठी नाही आहे का? आम्ही पण आता जवळजवळ 1 महिन्यापासून बुकिंग केलेलं रजिस्ट्रेशन, पण इकडचा एरियाच नाही दाखवतो, ऑनलाईन ओपनच दाखवतो. चेंबूरचा दिला होता एरिया, ते पण नाही टायमाला, संध्याकाळी 5-7. असं का करतो? एक तर नोकरी धंदा नाही, आम्ही 1.5 वर्षापासून कामाला नाही आहे, असं का करतो? तुम्ही काय सांगाल? माणसं ट्रेनमध्ये प्रवास कसं करणार? मग एक तर लोक वेस्टिंगला माणसं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे सांगतात, 17 महिने सांगतात. मग अनेक कारण देत आहेत या ठिकाणी, परंतु वॅक्सिनेशन मिळत नाही असा आरोप येथील लोक करतायत. वॅक्सिनेशन हे जास्तीत जास्त वाढवलं पाहिजे, जर प्रायव्हेट लोकांना मिळत असतील तर आम्हाला का मिळत नाही असा सवाल सुद्धा येथील नागरिक विचारत आहेत. मिलिंद सर, बर आपण पुन्हा एकदा गणेश आपल्यासोबत आहे का पाहूयात. गणेश, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? हो सर, हो सर. गणेश, या दरम्यानच्या काळात
पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काही माहिती दिली आहे किती वेळाचं लसीकरण असणार आहे, किती जणांना लस दिली जाणार आहे? सर, तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रवेशद्वारावर जिथे कूपन वाटले जात आहे तिथे आपण गेलो, मात्र फक्त त्या ठिकाणी कूपनची माहिती आम्हाला आहे, किती डोसेस उपलब्ध आहेत, काय आहेत या संदर्भाची आम्हाला माहिती नाही. अशा प्रकारची माहिती त्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. मात्र महिलांचा देखील आरोप आहे की आम्ही विचारल्यानंतर इथे कर्मचारी काहीच सांगत नाही आहेत. रांग अजूनही मोठी आहे. सकाळपासून रांगेत उभे असलेले हे सगळे नागरिक आहेत, वयोवृद्ध देखील अनेक वयोवृद्ध त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांनी करायचं काय? त्यांचा असा आरोप आहे की जर खासगी लसीकरण केंद्रावर लसी उपलब्ध होत असतील तर इथे का होत नाही? तात्काळ आम्हाला फक्त कूपनसाठी उभं राहावं लागतं. काय सांगाल, किती वाजल्यापासून इथे उभे आहात आणि काय सांगाल? साडेसहा वाजल्यापासून. खासगी लसीकरण केंद्रावर बऱ्यापैकी लस उपलब्ध होते तुम्हाला? हो हो. आणि इथे तुटवडा 700 रुपये, 500 रुपये, 300 रुपये देऊन लस देतात. अच्छा, मग आम्ही काय करायचं त्याच्यासाठी? आमच्याकडे तेवढा पण पैसा नाही आहे. आज माझा 22,000 पगार आहे, तर मी 9,500 काम करतोय. तेवढे 9,500 रुपये माझ्या मिसेसला खर्च होत आहेत आजारपणासाठी, तर मी ते 500 रुपये 300 रुपये देऊन काय करणार? लसींचे जे पैसे आहेत परवडणारे नाही आहेत असं सांगतायत ते. आणखीन काही लोक आहेत, आपल्याला काय सांगाल? काही नाही, 800 रुपये पेड लस आहे हे सांगायचं आहे. बाकी काय सांगणार, 800 रुपये सगळ्यांनाच परवडणार? 800 रुपये पण परवडत नाही आहेत. आणि एवढीच रांग लागते प्रायव्हेट मध्ये पण, 150 लोकांमध्ये नंबर पुढे सरकतच नाही आहे. आणि आम्ही रांगेतच आहेत. आता इथे काय तुम्हाला माहिती दिली जाते? नाही, माहिती काही नाही. एवढी माहिती की आज महिलांसाठी आहे, स्पेशल दिवस आहे, स्पेशल आहे म्हणून आम्ही इथे नंबरला उभे आहोत सकाळी 6 वाजल्यापासून. पुरुष पण आपल्या रांगेत दिसतात. हा, ते महिलांसाठी, त्यांच्याकडे ते महिलांसाठी आले असतील ना? मिसेससाठी थांबलाय, कोणी आईचा आईसाठी थांबलेलं. तुम्ही काय सांगा? आम्ही इथे, मी इथे स्वतः 5 वेळा येऊन गेली आहे. लाईनीत उभी राहून गेट जवळ नंबर आला की घरी जा सांगतात. डायरेक्ट असं बोलतात, घरी जावा तुम्ही, काही होणार नाही तुमचं. त्यांना काही वाटत नाही. म्हणजे रात्रीचे आम्ही 3-3 वाजेपर्यंत इथे उभे असतो. आज खाली महिलांसाठी आहे म्हणून आता तरी चालले. आता लाईनीला आम्ही चालले हळूहळू. आता बघू पुढे काय होतं. लाईन पुढे नाही सरकली, बराच वेळची एका जागेवर आहे आणि खूप हळूहळू जाते पुढे. एका तासाला थोडस पुढे जाते. आम्ही ऍक्च्युली त्यांना, आम्ही एवढं पण सजेशन दिलं होतं लास्ट टाइम की आम्हाला तुम्ही टोकन द्या, जेव्हा बोलवायचं असेल तेव्हा बोला. आम्ही परत पुन्हा उद्या येऊन लाईन लावणार आणि आम्हाला नंबर नाही भेटणार, परत 3रा दिवशी येणार. याच्यापेक्षा तुम्ही आम्हाला टोकन द्या ना. मिलिंद सर, हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे कारण पहाटे पासून इथे नागरिक रांगा लावतात. आम्ही जर रांगेत उभे आहोत, 10 वाजता आमचा जर कूपनसाठी नंबर आला तर आम्हाला कूपन सरसकट द्या. मात्र 2 दिवसाचा वेळ द्या, आम्ही 2 दिवसांनी येतो. मात्र कूपन संपल्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा घरी माघारी परतावं लागतं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटे रांगा लावा लागतात. अशा प्रकारचा आरोप या नागरिकांचा आहे सर. बर, गणेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. नागरिकांच्या व्यथा आपण प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. तुर्तास धन्यवाद. विजय देसाई आपल्याला माहिती देत होते. विजय, तुर्तास धन्यवाद. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. तसंच यूट्यूबवर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील.